आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची आज जयंती. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान हे अतिशय अतुलनीय असे आहे. गांधीजींसमोरही मोठी आव्हाने होती, मात्र त्यावर मात करत त्यांनी स्वातंत्र्य समराची लढाई सुरूच ठेवली. सत्य, अहिंसा आणि स्वावलंबन ही महात्मा गांधीजींच्या जीवनाची मुख्य ध्येय होती. अहिंसा हे एक तत्वज्ञान, तो एक अनुभव आहे, ज्या आधारे एक उत्तम समाज घडवता येणं शक्य आहे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. स्वातंत्र्याचे आंदोलन जन आंदोलनामध्ये परावर्तित करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले. महात्मा गांधीजींच्या दरिद्र नारायणाची सेवा हीच ईश्वर सेवा, शेवटच्या माणसाची सेवा हीच देशसेवा या विचारांवर राष्ट्रनेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या समाधी पुढे बलाढ्य देशांचे राष्ट्राध्यक्ष देखील नतमस्तक झाले. हीच गांधीजींच्या अहिंसा तत्वाची ताकद आहे. त्यामुळेच हा नवा भारत आता वैश्विक नेतृत्व करू शकतोय. पूज्य बापूंना जयंती दिनी कोटी कोटी अभिवादन.